हाय नमस्कार कशात सगळेजण बरी ना मस्त मजेत आनंदातच राहा आज चुलीवर स्वयंपाक चालू आहे आज लवकर उठले 5 वाजता उठले छकुली सांगते 5 वाजता उठले तर आज कशाची भाजी बनवणार आहे मी तर त्यासाठी बघा मी काय काय घेतलंय लसूण कोथिंबीर ना गावाकडे असंच असतं काय भेटत नाही टाइमला लसूण घेतलाय हळद चटणी घेतली आणि इथं धना पावडर घेतलाय आणि गरम मसाला मिक्स आणि इथं घेतलाय शेंगदाण्याचा कूट आणि इथं घेतली जिरी आणि घेतली मोहरी इथं तेलाची केटली आहे तर मी आज कशाची रेसिपी बनवणार आहे तुम्हाला दाखवते रेसिपी बघा माझी इडी वाकडी कशी तरी काय करावं असंच असतं एक हाय तर एक नाही म्हणून रेसिपीचा व्हिडिओ करू वाटत नाही त्या रेसिपीच्या व्हिडिओला कोणी एवढं बघत बी नाही तर आज एवढी गडबड कशाची आहे माहितीये का नको तर बघा इथं आपली कढई तापली कढईत ओतलं तेल तर आज कारभारी चालले तर कामाला म्हणून लवकर उठली टाकणार मी आधी मोहरी पुन्हा टाकते जिरी पुन्हा हे लसूण लसूण टाकला आता हळद टाकते आणि हे टाकते बघा चटणी आणि गरम मसाला मिक्स आणि मी बनवणार आहे बघा वांग्याची भाजी तरी वांगे चिरून ठेवलेली आहे ती अजून पाणी तर मी बनवली वांग्याची भाजी कारभारी जायचे तर कामाला काम बघितलं त्यांना कारखान्यावर कारखान्यात काम बघितलंय त्यांना बघू हायतवर करतो म्हणलं काय करायचं जाते तर कुणाच ठाव चकले येताना मिठाचा आण ग आता आपल्याला टाकायचं हे शेंगदाण्याचा कूट कशाला रे पाणी तुला आंघोळ करायचं का थांब तुझं पाणी इथं तापलंय तुला देते थांब जरा मम्मी कामिना तू काय सांगितलेलं जाऊ दे ग बारके हाय मिठाचा आण म्हणलं होतं का तुला जा मिठाचा आण मी काय म्हणलं काय मम्मीने सांगितलेलं ते करते म्हणते मला काम सांगायचं ते पोर गाय राहू दे तिथं तर ही झाली आपली वांग्याची भाजी याच्यात आता मीठ टाकायचंय कारभारी जायला लागलं तर कामाला तर कारभारीला डबा भरून देते आता वांग झाल्यावर भाकरी झालेल्या आहेत त्या भाकरी पण हिथंच केल्या त्या आता भाकरी काय सगळ्यांच्या सारख्याच असतात त्या त्यामुळं भाकरीची काय रेसिपी केली नाही का बघा पीठ अजून आहे हाताला बांगड्याला आता तुम्हाला उद्याच्याला नवीन रेसिपी दाखवते असे चुलीवरचे कारभारीनं असंच कामाला जावं वा घरामध्ये थोडंफार मदत होईल असं काहीतरी करावं बसून खायचं काय दिवस आताच नाही तर असं मी त्यांना भरपूर समजावून सांगितलं भाडून सांगितलं गोडीनं सांगितलं कसं कसं सांगितलं जसं बी सांगितलं आता ऐकायला लागलं चाललं तर कामाला हाय तुमच्या आशीर्वादानं चांगलं चाललंय तर चला वांग्याची भाजी आपली शिजती आहे शिजल्यावर तिला उतरून ठेवते कारभारीचा डबा भरते
तर चला बाय.